नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 जी झालेली आहे त्यामध्ये इतिहास या विषयामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। याच पेपरचा दुसरा पार्ट मी लगेच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया आणि या लेक्चरचा नक्कीच फायदा आपल्याला ऑक्टोबरच्या कंबाईन प्री एक्झामसाठी होणार आहे। पहिला प्रश्न आलेला होता पेपरमध्ये, लॉर्ड रिकामी जागा याने देशभर मिठावर एकसारखा कर लावला तर ते इंग्रज अधिकारी कोण होते? तर ते होते लॉर्ड लिटन। तैनाती फौज म्हटलं तर वेलस्ली घ्यायचं आणि सतीबंदी कायदा जर म्हटला तर बेंटिंग घ्यायचं। ओके, त्यानंतर बघा, डिस्प्लेस क्लासेस मिशन या संस्थेची उद्दिष्टे कोणती होती? तर अस्पृश्यांना नोकऱ्या देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे आणि स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे आणि अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे। तर वरीलपैकी सर्व म्हणजे ABCD जे आहे ही उद्दिष्टे होती। ठीक आहे, पॉझिटिव्हली आन्सर आहे। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आलेला होता, पुढील संस्थांचा काळानुसार क्रम लावा। यामध्ये पुणे सार्वजनिक सभा, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थांचा स्थापनेनुसार क्रम विचारलेला होता। तर मी इथे लिहून ठेवलेलं आहे, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 झाली होती, इंडियन असोसिएशन म्हटलं तर 1876, आणि एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ईस्ट इंडियन असोसिएशन म्हटलं असतं तर ते 1866 आलं असतं, मात्र हे इंडियन असोसिएशन आहे म्हणून 1876, मद्रास महाजन सभा 1884 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हटलं तर 1885। त्यामुळं हाच क्रम बरोबर आहे ABCD। त्यामुळं तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते एक होतं। आता हाच प्रश्न तुम्हाला वनलाईनरसुद्धा विचारला जाऊ शकते, त्यामुळे हे तुम्ही पाठ करून घ्या। नंतर बघा, चौथा प्रश्न जो विचारलेला होता हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पुढील ओळीत कोणाचे वर्णन केलेले आहे, व्यक्ती ओळखायचं आपल्याला। तर ते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक होते, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याविषयी प्रेमाने प्रेरित केले, त्यांनी समाज सुधारणांची गरज असल्याचं ठासून सांगितलं होतं आणि त्यांनी यंग बंगाल, लक्षात घ्या, यंग बंगाल चळवळीची सुरुवात केली होती आणि त्यांचे विचार फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वावर आधारित होते। तर ते व्यक्ती होते हेनरी डेरिचिओ। तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। नंतर जो प्रश्न आलेला होता हा प्रश्न थोडा डीपमध्ये होता, ठीक आहे। तर उठी उठी बा पुरुषोत्तमा ह्या ज्या भूपाळ्या आहे ह्या कोणा लिहिलेल्या आहे? तर रंगनाथ स्वामी यांनी लिहिलेले आहे। त्यानंतर उठा उठाऊ साधक म्हटलं तर केशवस्वामी, उठा उठा सकलजन तर ते आहे गिरीधर, आणि जागरे जाग बापा तर ही जी भूपाळी आहे ती लिहिली आहे देवनाथ यांनी। तर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता। पुढे आता हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा। ए ऑप्शन आहे, नागपूर टेक्सटाईल युनियनचे नेते होते, April 1946 कामगारांचे प्रतिनिधी म्हणून निवडून ते आमदार झाले, त्यांनी प्राथमिक शिक्षक, विणकर, छापखान्यातील कामगार व कामगारांना संघटना उभारण्यासाठी मदत केली। तर त्या व्यक्तीचे नाव आहे रामभाऊ रुईकर। आयोगाने उत्तर 3 घेतलेलं आहे। नंतर बघा, आता हा प्रश्न तुम्ही वनलाईनरसाठी पाठ करा की संदेश वृत्तपत्र कोणी लिहिलेलं होतं? तर अब कोल्हटकर यांनी ते लिहिलेलं होतं। मग आता बाकीची माहिती वाचू आपण। त्यांनी संपादित केलेल्या वृत्तपत्रामुळं महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झालं। त्या वृत्तपत्राचं नाव होतं संदेश, ठीक आहे। त्यांना आधुनिक मराठी दैनंदिन पत्रकारितेचे प्रणेते म्हटलं जाते। हा पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। त्यानंतर युद्धाच्या बातम्यांचे वृत्तांकन करणे हे विशेषता होती आणि त्यांचे विनोदावर प्रभुत्व होते। तर ते व्यक्ती होते अब कोल्हटकर। ओके, सो हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा। विशेषतः संदेश वृत्तपत्र म्हटलं तर अब कोल्हटकर, ठीक आहे। त्यानंतर पुढे 8 नंबरचा जो प्रश्न आला होता तो कोणता होता बघा, इसमध्ये द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय होते? पा किती जबरदस्त प्रश्न विचारलेला आहे। द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 48 हे आपल्याला माहीत आहे, पण आता त्यांचं मराठीतल्या शाखेचं नाव काय हे विचारलेलं आहे। तर तुम्हाला इथे दिसत असेल विद्यार्थी हित बोधिनी सभा, परमहंस सभा, त्यानंतर बघा उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा आणि सार मंडळ। तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा। जे ऑप्शन तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीनं वाटते ते सहसा क्लिक करायचं, ठीक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर 3 होतं। त्यानंतर बघा, पुढील वाक्यात वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा, ठीक आहे। वर्णन भरपूरदा म्हणजे बरेच प्रश्न यावरती विचारलेले आहे। ज्यांना जनसामान्याच्या शिक्षणात आस्था होती, त्यांना स्थानिक भाषेंच्या शाळा उघडायच्या होत्या, त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते, त्यांच्या प्रोत्साहनामुळं बंगाल, बॉम्बे, पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। लॉर्ड कॅनिंग हे कोण होते? हे पहिला व्हाईसराय होता। त्यानंतर वॉरन हेस्टिंग कोण होते? बंगालचा पहिला गव्हर्नर होता। तर लॉर्ड बेंटिंग कोण होता? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता। हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे। तर या पद्धतीनं हा प्रश्न विचारला होता। नंतर ती फौज धोरणानुसार वॉरन हेस्टिंगने औंधच्या नवाबाला खालीलपैकी कोणाच्या विरोधात लष्करी मदत दिली होती? तर रोहिल्ल्याच्या विरोधात काय दिली होती? मदत दिलेली होती। त्यानंतर पुढे बघा,
11 नंबरचा प्रश्न आहे, वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक आपल्याला विचारलेले आहे, तर हे पाठच करून घ्या। जमीनदार जे वृत्तपत्र होतं हे जाफर अली खान यांचं होतं, ज ज लक्षात ठेवू शकता तुम्ही। त्यानंतर अल हिलाल जर म्हटलं तर मौलाना आझाद, आपल्याला हे वृत्तपत्र माहिती आहे सर्वांना। कॉम्रेड म्हटलं तर मोहम्मद अली, ठीक आहे बघा, कॉम्रेड म्हटलं तर मोहम्मद अली आणि अल हिलाल म्हटलं तर मौलाना आझाद, आणि इंडिपेंडंट म्हटलं तर सय्यद हुसेन हे संबंधित होते। सो हा प्रश्न तुम्ही मोस्ट हॅम्पी कराय स्टुडंट। त्यानंतर बघा 12 नंबरचा जो प्रश्न आहे, 1930 पावे तो रिकामी जागा या प्रांतात किसान सभा स्थापन झाल्यात। ऑप्शन आहे बंगाल, पंजाब, संयुक्त प्रांत। जर आपल्याला असा एखादा नवीन प्रश्न दिसला आणि त्याचं उत्तर माहीत नसलं तर सहसा पॉझिटिव्हली आन्सर घ्यायचं, ठीक आहे। हे आपल्यावर स्वतःवर डिपेंड करते की आपण घ्यायचं की नाही घ्यायचं, तर ए बी सी याचं आन्सर आहे। त्यानंतर बघा 1857 उठावानंतर महाराष्ट्रातून कैदी अंदमानला पाठवण्यात आले होते, त्याच्या जोड्या लावणी आपल्याला विचारलेल्या होत्या, तर आपण थेट उत्तर बघूया। यदू बागल हे पंढरपूरचे होते ज्यांना अंदमानला पाठवण्यात आलं होतं कैदी म्हणून। त्यानंतर भिवा लखमा नाशिकचे होते, अन्नू नथू म्हटलं तर बॉम्बेचे, आणि बबन जुमाल खान म्हटलं तर ते साताऱ्याचे होते। तर हाच प्रश्न तुम्हाला कंबाईनला पण रिपीट होऊ शकतो, त्यामुळे ते व्यवस्थित पाठ करणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट, आता अजिंठा लेणीवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 14 नंबरचा। अजिंठा येथील हीनयानांच्या कोणत्या दोन लेण्या ह्या सर्वात प्राचीन लेण्या आहे, तर लेणी नंबर 9 आणि 10 ह्या सर्वात जुन्या लेण्या आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे, तर ती आहे पितळखोरा, जी की औरंगाबादमध्ये आहे। सो स्टुडंट हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा। पुढील वाक्यात कोणाचे वर्णन करण्यात आलेले आहे, ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, 1905 बनारस अधिवेशनात ते अध्यक्ष होते। यावरून तुम्हाला कळलेलं असेल की ते व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले आहेत। 1912 ते 1915 दरम्यान ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य पण राहिलेले आहे, आणि 1910 पुन्हा केंद्रीय कायदे मंडळावर त्यांची निवड झालेली होती, तर ते व्यक्ती आहे गोपाळकृष्ण गोखले। ओके, जे ड्रेन थेरी आहे, ड्रेन थेरी हे कोणी मांडलेली होती, तर ते दादाभाई नौरोजी यांनी मांडली होती। दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटलं जाते, ठीक आहे। तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। 16 नंबरचा जो प्रश्न आहे, माझ्याकडून तुम्ही हा प्रश्न मोस्ट एम्पी करा येणाऱ्या कंबाईन ग्रुप बीसाठी। विजयी मराठा हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते, तर ते श्रीपतराव शिंदे होते, लक्षात घ्या श्रीपतराव शिंदे। जागृती म्हटलं तर भगवंतराव पाळेकर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। दीनमित्र म्हटलं तर मुकुंदराव पाटील यांचं आहे, आणि कैवारी जर म्हटलं तर ते दिनकरराव जवळकर यांचंही वृत्तपत्र आहे, ठीक आहे। सो मोस्ट एम्पी करा हा प्रश्न तुम्ही, ठीक आहे, किंवा मग याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, एक तुमच्याजवळ असू द्या। त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट 17 नंबरचा जो प्रश्न आहे, सन 1875 महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकार जमीनदार आणि ब्रिटिश विरोधी विद्रोह केलेला होता। आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे हा विद्रोह 1875 झाला होता, आणि यावरूनच मग 1879 रिलीफ ॲक्ट आला होता ॲग्रिकल्चर, तर ते दोन जिल्हे आहे पुणे आणि अहमदनगर। नंतर 18 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे थॉट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स विडोहूड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर बघा बेहरामजी मेरवानजी मलवारी यांनी ते लिहिलेलं आहे। त्याचप्रमाणे इंडियन स्पेक्टररचे लेखकसुद्धा बेहरामजी मलवारी हे आहेत। नंतर 19 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे, पुढील ग्रंथ आणि लेखक बघा, स्वानुभव तरंगिणी तुकदेव यांनी लिहिलेलं आहे, चैतन्य चंद्रिका म्हटलं तर शिवराम अकोलकर, ज्ञान प्रबोध म्हटलं तर शिव दिनकेसरी, आणि अनुभूती लेश म्हटलं तर साम्राज्य वामन, ठीक आहे। तर हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर 20 नंबरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, वृत्तपत्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा, तर बॉम्बे हेरॉल्ड हे 1789, बॉम्बे कुरियर म्हटलं तर 1790, बॉम्बे गॅझेट म्हटलं तर 1791, म्हणजे 89, 90, 91, मात्र 1700 हे लक्षात घ्या, आणि बॉम्बे समाचार आहे 1822। तर हा प्रश्न आपल्याला डेफिनेटली एक्झाममध्ये विचारला जाणार, कारण बॉम्बे समाचारच्या स्थापनेला लक्षात घ्या 200 पूर्ण झाले या वृत्तपत्राच्या निर्मितीला, ठीक आहे। आणि पाठ कसं ठेवायचं बघा, पहिले 3 हक जी, ठीक आहे, एखाद्या गोष्टीवर आपला हक असते म्हणून हक जी लक्षात ठेवायचं, बॉम्बे हेरॉल्ड, बॉम्बे कुरियर आणि बॉम्बे गॅझेट, जी म्हणजे गॅझेट लक्षात ठेवा। आणि बॉम्बे समाचार हा 1822 आहे, तर त्याला 200 2022 पूर्ण होत आहे, सो मोस्ट इम्पॉर्टंट। त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे, सर सय्यद अहमद खान यांनी काढलेल्या संस्था, बघा हा प्रश्न रद्द झालेला आहे, मात्र मी पुस्तकातून हे सगळे पॉईंट्स तुम्हाला इथे क्लिअर करून देतो। मोहमेडन डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया म्हटलं तर 1893 आहे, इंडियन पेट्रियॉटिक असोसिएशन जर म्हटलं तर 1888 म्हणजे 1888 लक्षात ठेवा, मुस्लिम शैक्षणिक परिषद म्हटलं तर ती 1886 होती, आणि मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज म्हटलं तर 1875। तर या पण प्रश्नाचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते पाठ करता येईल। त्यानंतरचा 22 नंबरचा जो प्रश्न आहे,
लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी कोण होते? नरसिंह चिंतामण केळकर, ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिला आहे दामोदर हरी चापेकर, तिसरा आहे शिवराम महादेव परांजपे, डी नंबरचा आहे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. यांचं कीचकवध हे नाटक खूप प्रसिद्ध होतं. आणि एक आहे गोपाळकृष्ण गोखले. तर आपल्या सर्वांना माहीत आहे गोपाळकृष्ण गोखले हे सहकारीमध्ये नव्हते, त्यानंतर दामोदर हरी चापेकर हे नव्हते. त्यामुळे हे दोन ऑप्शन कट केले की तुम्हाला आन्सर लगेच मिळून जाते. आता तुम्हाला ई जरी माहीत असलं असतं तर आपण तीन ऑप्शनमधून ई कट करून टाकलं असतं तर आन्सर तुम्हाला ए सी डी भेटलं असतं. तर या पद्धतीनं तुम्ही हे मेथड वापरू शकता. 23 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1899 आसाम तेल कंपनी. आता बऱ्याचदा पेपरमध्ये आपल्याला खनिज तेल कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे असे प्रश्न विचारले गेले आहेत, त्याचं आन्सर आसाम आहे. म्हणजे हा प्रश्न आयोग नेहमी विचारत असते. इसवी सन 1899 आता हा पॉईंट पाठ करून घ्या, आसाम तेल कंपनीची स्थापना झाली. मात्र बी स्टेटमेंट चुकलं आहे, कारण 1905 तिचं उत्पादन 1.25 लाख लिटर इतकं होतं, तर ते नसेल, ठीक आहे. त्यामुळे ते चुकीचं घेतलेलं आहे. तर एक नंबर याचा आन्सर आहे, फक्त पहिले विधान सत्य आहे. आणि 24 नंबरचा जो प्रश्न होता, ठीक आहे, तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. आणि आजचा शेवटला प्रश्न आहे, सप्टेंबर 1816 पेंढारींना दडपून टाकण्यासाठी, म्हणजे पेंढाऱ्यांचा जो उठाव दडपून टाकला यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कोणी घेतली होती? तर उठाव दडपणारे जे होते ते लॉर्ड हेस्टिंग, तर यांनी हा उठाव दडपून टाकला होता. तर 2016 या घटनेला सुद्धा 200 वर्ष पूर्ण झालेली होती. तर आयोगाने हे विचारलेले 25 प्रश्न आहे, आणखी पण आहे, तर आपण ते दुसऱ्या पार्टमध्ये घेऊन. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.